गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स वेलकम टू दिस ऑनलाईन लेक्चर आय एम मिस्टर राहुल पवार इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू सी द थर्ड एक्झाम्पल ऑन द टॉपिक इन्कम फ्रॉम सॅलरी इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल वी आर गोइंग टू स्टडी हाऊ अँड इन्कम ऑफ अँ इंडिव्हिज्युअल इज कॅल्क्युलेटेड ॲज पर द प्रोविजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट आजच्या या लेक्चरमध्ये आपण जो आपला टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी या टॉपिकवरील तिसरे एक्झाम्पल पाहणार आहोत या एक्झाम्पलमध्ये एखाद्या एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं इन्कम फ्रॉम सॅलरी पगाराद्वारे जे मिळणारे इन्कम आहे ते कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचं एक्झाम्पल आहे ओके सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल दिस इज एक्झाम्पल नंबर थ्री इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल द देर आर टू न्यू पॉइंट्स फर्स्ट न्यू पॉईंट इज इन दिस एक्झाम्पल द इन्फॉर्मेशन गिव्हन इज रिलेटेड टू अॅन गव्हर्मेंट एम्प्लॉई आपल्याला एक्झाम्पलमध्ये जी माहिती दिलेली आहे ती एका गव्हर्मेंट एम्प्लॉईची आहे ओके इन द प्रिव्हियस फ्यू लेक्चर्स वी हॅव ऑलरेडी स्ट सीन टू एक्झाम्पल्स अँड बोथ द टू एक्झाम्पल्स वेअर ऑफ अँड इंडिव्हिज्युअल हू वेअर वर्किंग इन अ प्रायव्हेट कंपनी आपण याच्या अगोदर जे पहिले दोन एक्झाम्पल्स पाहिलेली आहेत ती एक्झाम्पल्समध्ये तो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत होता परंतु या एक्झाम्पलमध्ये जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे एका व्यक्तीची तो एम्प्लॉई तो व्यक्ती गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे ओके इफ ॲन इंडिव्हिज्युअल इज वर्किंग इन अ गव्हर्मेंट सेक्टर देन द देर आर सर्टन चेंजेस इन द कॅल्क्युलेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी ज्या वेळेला आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळेला तो, तो एम्प्लॉई प्रायव्हेट एम्प्लॉई आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबला आहे का गव्हर्मेंट सेक्टरमध्ये जॉबला आहे याचा परिणाम इन्कम कॅल्क्युलेट करताना होत असतो ओके सो लेट स्टार्ट विथ द एक्झाम्पल मिस्टर राकेश इज अ स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉई वर्किंग इन मुंबई ओके दिस इज द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल हे जे फर्स्ट सेंटेन्स आहे इन दिस फर्स्ट सेंटेन्स थ्री थिंग्स आर इम्पॉर्टंट तीन गोष्टी इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत एक म्हणजे त्या व्यक्तीचं नाव हु इज हु इज दॅट एम्प्लॉई द नेम ऑफ एम्प्लॉई इज मिस्टर राकेश ओके मिस्टर राकेश हे व्यक्तीचं नाव आहे सेकंड इम्पॉर्टंट थिंग इज ही इज अ स्टेट गव्हर्मेंट एम्प्लॉई तो राज्य सरकारचा कर्मचारी आहे म्हणजे गव्हर्मेंट एम्प्लॉई आहे दिस इज सेकंड पॉईंट अँड थर्ड पॉईंट इज ही इज वर्किंग इन अ मुंबई तो मुंबईमध्ये जॉब करतो इट मीन्स दॅट ही इज रिसायडिंग इन मुंबई ओके मुंबईमध्ये जॉब करतोय म्हणजे तो मुंबईमध्येच राहत असणार आहे दीज आर द थ्री इम्पॉर्टंट पॉइंट्स विच आर मेन्शन इन द फर्स्ट सेंटेन्स ऑफ दिस एक्झाम्पल एक्झाम्पलच्या फर्स्ट सेंटेन्समध्ये या तीन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत आफ्टर दॅट फ्रॉम द फॉलोईंग डिटेल्स कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर ट्वेंटी ट्वेंटी वन ओके इन दिस पर्टिक्युलर सेंटेन्स इट इज मेन्शन दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट हिज इन्कम फ्रॉम सॅलरी फॉर द असेसमेंट इयर ट्वेंटी ट्वेंटी वन दोन हजार वीस एकवीस या असेसमेंट इयरसाठी त्या व्यक्तीचं आपल्याला इन्कम फ्रॉम सॅलरी हे कॅल्क्युलेट करायचं आहे मग त्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला जवळपास एक बारा तेरा पॉईंट दिलेले आहेत फर्स्ट पॉईंट काय पहा फर्स्ट पॉईंट इज बेसिक सॅलरी ओके अँड बेसिक सॅलरी किती आहे रुपीस थर्टी थाउजंड पर मंथ एका महिन्याचा बेसिक पगार तीस हजार रुपये आहे दिस इज बेसिक सॅलरी मग बेसिक सॅलरीसाठी नियम काय पहा तर बेसिक सॅलरीचा अर्थ काय होतो बेसिक सॅलरीचा मराठी अर्थ होतो मूळ पगार ओके एखाद्या व्यक्तीला जो काय पगार मिळतो जी काय सॅलरी मिळते त्यातील सर्वात पहिला आणि सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात मोठा कॉम्पोनंट कोणता असतो तर तो असतो तो 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 बेसिक सॅलरी म्हणजेच बेसिक पे त्याला आपण मराठीमध्ये मूळ पगार असं म्हणतो ओके okay, मग हा जो काही बेसिक पगार आहे मूळ पगार आहे त्याला नियम काय आहे तर तो फुल्ली टॅक्सेबल आहे इट इज फुल्ली टॅक्सेबल अँड नो एनी ॲडजस्टमेंट त्याच्यावरती कोणतीही ॲडजस्टमेंट करावी लागत नाही जी काय आपल्याला मंथली अमाऊंट दिलेली आहे ओके सपोज मंथली अमाऊंट इज गिव्हन इन द एक्झाम्पल पर मंथ अमाऊंट इज गिव्हन इन द एक्झाम्पल वी जस्ट हॅव टू मल्टिप्लाय धिस अमाऊंट बाय ट्वेल्व मंथ्स सपोज एक्झाम्पलमध्ये आपल्याला एका महिन्याची अमाऊंट थर्टी थाउजंड दिली असेल दिस इज मंथली अमाऊंट वी हॅव टू मल्टिप्लाय इट बाय ट्वेल्व मंथ्स एका वर्षामध्ये बारा महिने असतात त्यामुळे त्याला गुन्हेले बारा महिने केलं की आपल्याला पूर्ण वर्षाचा बेसिक पगार मिळतो आणि इथं सांगितल्याप्रमाणे बेसिक सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट ओके मग फुल्ली टॅक्सेबल आहे बघा मी एक्झाम्पलमध्ये बेसिक पे किती सांगितलं आहे बेसिक सॅलरी आहे तीस हजार ही पर मंथ आहे एका महिन्याची दिली असेल वर्षभराची सॅलरी काढण्यासाठी गुनिले बारा महिने करायचं आता एक्झाम्पल सोडवण्यापूर्वी आपल्याला व्यक्तीचं नाव काय सांगितलं मिस्टर राकेश सो पहिल्यांदा आपल्याला व्यक्तीचं नाव मेन्शन करावं लागेल ऑन द फर्स्ट लाईन वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ पर्सन इट इज मिस्टर राकेश दिस इज फर्स्ट पॉईंट आफ्टर दॅट

टू सॉल्व्हर बिफोर स्टार्टिंग टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम सॅलरी वी हॅव टू मेन्शन दीज थ्री पॉईंट्स फर्स्ट वी हॅव टू मेन्शन द नेम ऑफ पर्सन ज्या व्यक्तीचं आपण इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत त्या व्यक्तीचं नाव मेंशन करावं लागतं आफ्टर दॅट ऑन द सेकंड लाईन वी हॅव टू मेन्शन द कॉम्पिटिशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी अँड ऑन द थर्ड लाईन वी हॅव टू मेंशन द असेसमेंट इयर फॉर विच वी आर कॅल्क्युलेटिंग द इनकम फ्रॉम सॅलरी सगळ्यात पहिल्यांदा ज्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत त्या व्यक्तीचं नाव त्यानंतर आपण सॅलरी इन्कम कॅल्क्युलेट करत आहोत हे मेन्शन करायचं आणि तिसरा लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी तर फॉर असेसमेंट इयर ट्वेंटी ट्वेंटी वन दीज थ्री पॉईंट्स वी हॅव टू मेन्शन इन द एक्झाम्पल ओके आफ्टर दॅट वी हॅव टू प्रिपेअर थ्री कॉलम्स फर्स्ट कॉलम इज टायटल्ड ॲज पर्टिक्युलर्स सेकंड कॉलम इज टायटल्ड ॲज इन रुपीज अँड थर्ड कॉलम इज ऑल्सो टायटल्ड ॲज इन रुपीज ओके अँड वी हॅव टू ड्रॉ दिज थ्री कॉलम्स फॉर फुल वन पेज ऑफ द नोटबुक नोटबुकच्या पूर्ण एक पेजवर आपल्याला हे तीन कॉलम्स ड्रॉ करावे लागतात त्यातला पहिला कॉलम आहे पर्टिक्युलर्स दुसरा कॉलम अमाउंट इन रुपीज आणि तिसरा कॉलमसुद्धा कोणता आहे तो आहे अमाउंट इन रुपीज ओके मग हे तीन कॉलम ड्रॉ केल्यानंतर पहिला आपला पॉईंट काय पहिला पॉईंट सांगितला बेसिक सॅलरी एका महिन्याचा पगार किती सांगितला आहे बेसिक पगार तीस हजार हा महिन्याचा आहे वर्षभराचं कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला गुणिले बारा महिने मग बघा आहे तसं नाव लिहायचं पहिल्यांदा बेसिक सॅलरी खाली ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं रुपीस तीस हजार पर मंथ एक्झाम्पलमध्ये सांगितलेलं आहे एका महिन्याचा तीस हजार वर्षभराचा शोधण्यासाठी गुणिले बारा महिने तीस हजार गुणिले बारा गुणाकार किती आला तीन लाख साठ हजार सो तीन लाख साठ हजार ही झाली टॅक्सेबल अमाऊंट नियम काय मागाशी पाहिला आपण तर बेसिक पे म्हणजे मराठी अर्थ होतो मूळ पगार अँड इट इज फुल्ली टॅक्सेबल जेवढी रक्कम वर्षभरामध्ये मिळाली असेल ती संपूर्ण रक्कम फुल रक्कम ही टॅक्सेबल आहे त्यामुळे फक्त आपलं काम काय तर महिन्याची रक्कम दिली असेल त्याला गुणिले बारा महिने करणे आणि वर्षाचे अमाऊंट शोधणे ओके द टोटल अमाऊंट रिसिवड ॲज अ बेसिक सॅलरी इज फुल्ली टॅक्सेबल दिस इज फर्स्ट पॉईंट आफ्टर दॅट सेकंड पॉईंट काय पहा सेकंड पॉईंट आहे डीअरन एस अलाउन्स ओके डियरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ काय होतो तर डिअरनेस अलाउन्स म्हणजे काय तर डिअरनेस अलाउन्सचा अर्थ होतो महागाई भत्ता ओके okay, प्रत्येक सॅलरी टॉपिकच्या एक्झाम्पलमध्ये पहिला पॉईंट हा नेहमी बेसिक सॅलरी असतो आणि सेकंड पॉईंट हा नेहमी डिअरनेस अलाउन्स असतो डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता ओके मार्केटमध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जी महागाई असते ज्या वस्तूची किमती सतत वाढत जात असतात मग तो वाढलेला जो खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी वस्तूंचा किमती वाढल्या की कि आपल्याला जास्त रक्कम खर्च करावी लागते मग हा जो जादाचा जा खर्च आहे हा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादा पगार देते त्याला डीअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं महागाई भत्ता असं म्हटलं जातं डीअरनेस अलाउन्स मीन्स अँड अलाउन्स अँड ॲडिशनल सॅलरी गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द ॲडिशनल एक्सपेन्सेस ड्यू टू इन्फ्लेशन इन्फ्लेशन म्हणजे महागाई महागाईमुळे जो जादा खर्च करावा लागतो तो जादाचा खर्च करण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते त्याला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं आणि त्याच्याबद्दल नियम आहे डिअरनेस अलाउन्स इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट डीआरनएस अलाउन्स हा पूर्णपणे टॅक्सेबल आहे जी काय एका महिन्याचा अलाउन्स असेल जर मंथली अमाऊंट दिली असेल त्याला फक्त गुन्हेले बारा महिने करायचं आणि वर्षभराचे ही फाइंड आउट केली जाते सो डी अलाउंस मीन्स महागाई भत्ता इट इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट आपल्याला फक्त काम काय जर एका महिन्याची रक्कम दिली असेल त्याला फक्त गुन्हेले बारा महिने करणं ओके आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे बघा डी अलाउंस किती आहे डीआरएनएस अलाउन्स सांगितला आहे सिक्स्टी पर्सेंट ऑफ बेसिक पे पाठीमागचे जे दोन एक्झाम्पल्स होते त्या एक्झाम्पल्समध्ये डी एरन एस अलाउन्स मंथली दिलेला होता एका महिन्याचे पाच हजार एका महिन्याचे आठ हजार महिन्यात दिला असेल तर त्या एका महिन्याच्या अमाऊंटला फक्त गुन्हेले बारा महिने करत आपण होतो पण या एक्झाम्पलमध्ये डी एरन अलाउन्स किती सांगितलं आहे तर बेसिक पे जेवढा आहे त्याच्या साठ टक्के मग आपण एक्झाम्पलच्या सोल्युशनमध्ये बघा बेसिक पे म्हणजेच बेसिक सॅलरी किती शोधून काढली आहे तीन लाख साठ हजार ह्या तीन लाख साठ हजाराच्या बेसिक पगाराच्या किती टक्के साठ टक्के मग डायरेक्ट घ्यायचं डी नाव लह्याचे एकूण जागा सोडून डीअरनेस अलाउन्स खाली कंसामध्ये त्यांनी सांगितलं आहे काय बेसिक सॅलरी म्हणजेच बेसिक पेच्या साठ टक्के मग बेसिक पेचे अमाऊंट किती आहे तीन लाख साठ हजार त्या तीन लाख साठ हजारच्या साठ टक्के डायरेक्ट अमाऊंट बाहेर किती आली तर दोन लाख सोळा हजार रुपये ओके इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल द अमाऊंट ऑफ डीअरनेस अलाउन्स इज नॉट गिव्हन इन अ रेडीमेड फॉर्म डिअरनेस एर रक्कम आपल्याला रेडीमेड दिलेली नाही त्यांनी एवढंच सांगितलं आहे डिअरनेस एरन रक्कम किती तर जेवढी बेसिक पे असेल बेसिक सॅलरी असेल त्याच्या साठ टक्के आपण वर्षभराच्या बेसिक पे कॅल्क्युलेट केलेला आहे बेसिक सॅलरी कॅल्क्युलेट केली ती किती आली तर ती तीन लाख साठ हजार एवढी बेसिक सॅलरी आलेली आहे आणि त्याच्या साठ टक्के म्हणजे किती अमाऊंट आली तर दोन लाख सोळा हजार रुपये हे झाला डीएरनएस अलाउन्स दिस इज सेकंड आणि इट इज फुल्ली टॅक्सेबल डी एरन अलाउन्सची जी रक्कम असते ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे त्यानंतर थर्ड पॉईंट काय पहा थर्ड पॉईंट आहे एंटरटेनमेंट अलाउन्स आता एंटरटेनमेंट अलाउन्स किती रुपये मिळाला आहे रुपीज एक हजार पर मंथ महिन्याला एक हजार मग एका महिन्याची रक्कम दिली असेल त्याला फक्त आपण गुन्हेले बारा महिने केलं की आपल्याला एका वर्षाची अमाऊंट मिळते हा एंटरटेनमेंट अलाउन्स असा एकमेव पॉईंट आहे की ज्याचे दोन इफेक्ट होतात पहिल्यांदा एंटरटेनमेंटसाठी पैसे मिळाले पैसे मिळाले इट इज युअर इन्कम किती रुपये मिळाले एक हजार पर मंथ रुपीज वन थाउजंड पर मंथ एका महिन्याला एक हजार रुपये मिळाले महा एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणजे काय बघा त्याचा अर्थ काय एंटरटेनमेंट अलाउन्स कशासाठी दिला जातो एंटरटेनमेंट अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ हिज ओन अँड फॅमिली मेंबर्स स्वतःच्या आणि फॅमिलीतल्या लोकांच्या एंटरटेनमेंटसाठी जो काही खर्च येतो तो, तो खर्च भागविण्यासाठी कंपनी हा अलाउन्स एम्प्लॉयला देते अलाउन्स देते म्हणजे काय ठराविक रक्कम दर महिन्याला एम्प्लॉयला देते कशासाठी तर स्वतःचं आणि फॅमिलीमधल्या लोकांचा एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाचा खर्च भागविण्यासाठी मग जेवढी रक्कम मिळाली आहे एंटरटेनमेंटसाठी इट इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी एडजस्टमेंट जेवढी रक्कम मिळाली असेल ती सर्व रक्कम टॅक्सेबल असते त्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट करायची नाही मग बघा एंटरटेनमेंट अलाउन्स किती मिळाला आहे एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे एंटरटेनमेंट अलाउन्स मिळाला एक हजार पर मंथ महिन्याला एक हजार आहेत असं लिहायचं पहिल्यांदा त्या अलाउन्सचं नाव एंटरटेनमेंट अलाउन्स ओके okay, खाली कंसामध्ये किती रुपये मिळाले रुपीज एक हजार पर मंथ महिन्याला एक हजार फक्त वर्षाचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने एक हजार गुणिले बारा एकवन अमाऊंट किती मिळाली बारा हजार रुपये जेवढी रक्कम मिळाली ती पूर्णपणे टॅक्सेबल आहे दिस इज एंटरटेनमेंट अलाउन्स त्यानंतर बघा चौथा पॉईंट काय फोर्थ पॉईंट इज मेडिकल अलाउन्स किती रुपये मिळाला आहे एक हजार पाचशे पर मंथ आपल्याला पर मंथ अमाऊंट दिली असेल वर्षाचे अमाऊंट शोधण्यासाठी फक्त त्याला गुणिले काय करायचं बारा महिने मग हा मेडिकल अलाउन्स पहिल्यांदा आला आहे मेडिकल अलाउन्सचा अर्थ काय किंवा तो कशासाठी दिला जातो बघा तर मेडिकल अलाउन्स जो आहे मेडिकल अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट मेडिकल ट्रीटमेंट एक्सपेन्सेस ऑफ हिमसेल्फ अँड फॅमिली मेंबर्स मेडिकल म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट आप एखादा एम्प्लॉई आहे किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत ते जर आजारी पडले तर आजारपणाचा जो काही खर्च येतो मेडिकल ट्रीटमेंट करण्याचा जो काही खर्च येतो तो खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉयला मेडिकल अलाउन्स देते कोणता खर्च मेडिकल ट्रीटमेंटचा ओके okay, औषधांचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स जादाचा जा जा पगार कंपनी आपल्या एम्प्लॉयला देते मग जेवढे पैसे मिळाले त्याच्यासाठी नियम काय इट इज फुल्ली टॅक्सेबल विथ नो एनी ॲडजस्टमेंट जेवढी रक्कम मिळाली असेल ती संपूर्ण रक्कम ही टॅक्सेबल आहे मग बघा एक्झाम्पलमध्ये किती रक्कम मिळाली एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे मेडिकल अलाउन्स मिळाला किती एक हजार पाचशे पर मंथ तो सर्व रक्कम टॅक्सेबल आहे मग लिहिताना बघा नेहमीप्रमाणे एक वळ जागा सोडून न्यायचं मेडिकल अलाउन्स खाली कंसामध्ये कॅल्क्युलेशन रुपीज एक हजार पाचशे पर मंथ महिन्याची रक्कम दीड हजार वर्षाची शोधण्यासाठी गुन्हिले बारा महिने गुणाकार डायरेक्ट बाहेर किती अठरा हजार रुपये त्यामुळे मेडिकल अलाउन्सचा अर्थ होतो ॲडिशनल सॅलरी ॲडिशनल मनी गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द मेडिकल ट्रीटमेंट एक्सपेन्सेस ऑफिस ओन अँड फॅमिली मेंबर्स स्वतःचा आणि फॅमिलीमधल्या लोकांचा मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च भागवण्यासाठी कंपनी हा जादाचे पैसे देते आणि ती फुल्ली टॅक्सेबल आहे जेवढी रक्कम वर्षभरामध्ये मिळाली असेल ते सर्व रक्कम ही टॅक्सेबल आहे दिस इज मेडिकल अलाउन्स त्यानंतर काय पहा पॉईंट नंबर पाच आहे बोनस किती रुपये बोनस मिळाला आहे बोनस मिळाला आहे साठ हजार रुपये तिथं पर मंथ असं काही सांगितलेलं नाही म्हणजे ही जी रक्कम आहे ती पूर्ण वर्षभराची आहे आणि जनरली जनरली बोनस इज गिव्हन ओनली वन्स इन अ इयर वर्षभरामधून एकदाच बोनस दिला जातो त्यामुळे तिथं गुन्हिले बारा महिने करण्याची आवश्यकता नाही बोनस मिळाला किती रुपये साठ हजार रुपये बोनससाठी नियम काय असतो बघा तर बोनस मिळाला तर तो फुल्ली टॅक्सेबल असतो विथ नो एनी ॲडजस्टमेंट जेवढी बोनसची रक्कम मिळाली असेल ती सर्व रक्कम टॅक्सेबल असते बघा माहीतं एकोळ सोडून नाव लिहायचं बोनस अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती साठ हजार रुपये जेवढा रक्कम मिळाली आहे बोनस म्हणून ती सर्व रक्कम असते टॅक्सेबल दिस इज फिफ्थ पॉईंट त्यानंतर पुढे काय सांगितलं आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स मिळाला आहे किती रुपये चार हजार पर मंथ चार हजार रुपये महिन्याला मिळाले कशासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी आणि पुढे सांगितलं आहे ही इज हँडीकॅप्ड एक्झाम्पलमध्ये हे नवीन गोष्ट आहे पाठीमागच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये हा पॉईंट आलेला नव्हता इथं सांगितलं आहे की हा जो कोण एम्प्लॉई आहे तो एम्प्लॉई अपंग आहे हँडिकॅप्ड आहे है। आणि त्याला ट्रान्सपोर्टेशनच्या खर्चासाठी किती रुपये मिळालेत चार हजार पर मंथ एवढे रुपये मिळाले मग आता ट्रान्सपोर्टेशनसाठी नियम काय पहा आपण ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेला आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स कशासाठी दिला जातो इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस अँड ऑफिस टू हाऊस ओके okay. प्रत्येक एम्प्लॉईला सकाळी घरातून ऑफिसला जावं लागतं जाण्यासाठी काय खर्च येतो प्लस ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी ऑफिसपासून पुन्हा घरी यावं लागतं त्यासाठी येण्या जाण्याचा जो खर्च आहे रोजचा डेलीचा तो डेलीचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉयला हा ट्रान्सपोर्ट अलाउन्स देते मग त्यासाठी नियम काय द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची हो तर सुरुवातीला घ्यायचं ट्रान्सपोर्ट अलाउंस रिसिवड तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी किती रुपये मिळाले हे रक्कम घ्या त्यातून काही अमाऊंट माफ करा लेस एक्झम्ट काही रक्कम माफ करा उरलेली रक्कम जी असेल ती असते टॅक्सेबल ओके मग माफ किती करायचे आणि कोणाला करायचे तर नियम आहे एक्झम्ट करताना माफ करताना किती रुपये माफ करायचे तीन हजार दोनशे पर मंथ महिन्याला तीन हजार दोनशे एवढे माफ करा पण कुणासाठी फॉर हँडिकॅप्ड अँड ब्लाइंड ओनली जे अपंग आहेत किंवा जे डोळ्यानं अंध आहे त्यांनाच फक्त महिन्याला बत्तीसशे रुपये माफ होतात मग मा आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की हा व्यक्ती हँडिकॅप्ड आहे है। त्यामुळे किती रुपये माफ होतील महिन्याला तीन हजार दोनशे एवढी रक्कम माफ होईल ओके मग सुरुवातीला मिळाले किती घ्यायचे त्यातनं एवढी रक्कम माफ करायची आणि उरलेली असणारी ती टॅक्सेबल मग बघा एक्झाम्पलमध्ये ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स किती मिळाला आहे एक्झाम्पलमध्ये सांगितले ट्रान्सपोर्टेशन अलाऊन्स रिसिवड फोर थाउजंड पर मंथ चार हजार रुपये महिन्याला मिळाले मग लिहिताना कसं लिहायचं ट्रान्सपोर्टेशन अलाउन्स रिसिवड खाली कंसामध्ये रुपये चार हजार पर मंथ महिन्याला चार हजार गुनिले बारा महिने चार हजार गुणिले बारा म्हणजे मिळाले किती रुपये अठ्ठेचाळीस हजार रुपये मिळाले बरोबर महिन्याला चार हजारप्रमाणे प्रमाणे बारा महिन्याचे मिळाले अठ्ठेचाळीस हजार त्यातून खाली लेस एक्झम्ट त्यातून काही रक्कम माफ करा किती रुपये माफ करायचे आत्ता पाहिले आपण तर माफ करण्यासाठी नियम आहे महिन्याला तीन हजार दोनशे म्हणून ब्रॅकेटमध्ये तीन हजार दोनशे महिन्याचे वर्षाचे काढण्यासाठी गुन्हेले बारा महिने गुन्हा कराला अडतीस हजार चारशे म्हणजे मिळताना पैसे मिळाले होते अठ्ठेचाळीस हजार त्यापैकी अडतीस चारशे माफ करा बाहेर वजाबाकी घ्या किती आले वजाबाकी नऊ हजार सहाशे रुपये त्यामुळे जेवढे पैसे मिळाले त्यापैकी माफ किती करायचे तीन हजार दोनशे पर मंथ आणि उरलेली रक्कम जी असते ती टॅक्सेबल आता ही जी नऊ हजार सहाशे अमाऊंट शोधून काढलेली आहे ही रेडीमेड कशी फाइंड आउट करता येऊ शकते बघा आपल्याला एका महिन्याला किती रुपये मिळालेत एका महिन्याला मिळाले चार हजार रुपये बरोबर महिन्याला मिळाले चार हजार त्यापैकी माफ किती होतात तीन हजार दोनशे चार हजार मिळाले त्यापैकी तीन हजार दोनशे माफ जा होतात म्हणजे जादा किती रुपये मिळालेत महिन्याला आठशे रुपये बरोबर चार हजार रुपये मिळाले माफ होतात तीन हजार दोनशे म्हणजे जादा किती मिळाले आठशे रुपये हे एका महिन्याचे झाले मग वर्षाचे कसे काढणार आठशे गुन्हेले बारा आठशे गुन्हेले बारा उत्तर किती तुमचं नऊ हजार सहाशे बरोबर तीन हजार दोनशे पर मंथपर्यंत अमाऊंट माफ आहे त्याच्यापेक्षा जादा आठशे रुपये मिळालेत महिन्याला जास्त मग आठशे रुपये महिन्याचे तेवढे टॅक्सेबल गुणिले बारा महिन्याचे झाले बारा अठ्ठ शहाण्णव नऊ हजार सहाशे रुपये रक्कम झाली टॅक्सेबल दिस इज ट्रान्सपोर्ट अलाउन्स त्यानंतर काय पहा ट्रान्सपोर्ट अलाउन्सनंतर पुढचा पॉईंट पौंट आहे पॉईंट नंबर सेवन इंटरेस्ट ऑन आर पी एफ प्रॉविडंट फंडावरती व्याज मिळालं किती टक्क्यानं टेन पर्सेंट पर ॲन एम दहा टक्क्यानं व्याज मिळालं किती रुपये पंधरा हजार रुपये प्रॉविडंट फंडामध्ये जे काय आपले पैसे असतात जसं आपण बँकेमध्ये पैसे ठेवल्यावरती व्याज मिळतं तसं प्रॉविडंट फंड प्रत्येक एम्प्लॉई तो प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉई असो किंवा गव्हर्मेंटमध्ये असो प्रत्येक एम्प्लॉई स्वतःचं प्रॉविडंट फंडाचं अकाउंट ओपन करतो आणि दर महिन्याला त्याच्या सॅलरीमधून काही रक्कम ही त्या प्रॉविडंट फंडाला ट्रान्स्फर केली जाते ओके मग जी रक्कम त्या फंडमध्ये ट्रान्सफर होते ती जमा होते त्या रकमेवरती व्याज मिळालं किती रुपये व्याज मिळालं किती टक्क्यानं कित दहा टक्क्यानं व्याज मिळालं मग आता प्रॉविडंट फंडासाठी इंटरेस्टसाठी नियम काय पहा इंटरेस्टसाठी नियम आहे की इंटरेस्ट ऑन आर पी एफ जे काय व्याज मिळेल इट इज पार्टली टॅक्सेबल जेवढे आपल्याला व्याज मिळालं आहे इंटरेस्ट ऑन आर पी एफ रिसिवड व्याज जेवढं मिळतं त्यापैकी माफ किती होतं व्याज साडेनऊ टक्क्यापर्यंत व्याज माफ आहे आणि जर साडेनऊ टक्क्यापेक्षा जादा व्याज मिळालं असेल तर जेवढी जादाची रक्कम आहे तेवढीच फक्त टॅक्सेबल आहे किती टक्के कि व्याज माफ आहे नियमाप्रमाणे साडेनऊ टक्के व्याज हे माफ आहे आपल्याला व्याज मिळताना किती टक्क्याने मिळालं आहे बघा एक्झाम्पलमध्ये व्याज मिळालं दहा टक्क्याने मग दहा टक्क्याने व्याज मिळालं त्यापैकी माफ किती होतं साडेनऊ टक्के व्याज हे माफ होतं म्हणजे बरं जादा किती राहिले फक्त अर्धा टक्का अर्धा टक्काच फक्त असतो टॅक्सेबल पण ही रक्कम शोधायची कशी तर लिहिताना पहिल्यांदा बघा सुरुवातीला एकोळ जागा सोडून इंटरेस्ट ऑन आर पी एफ ओके okay, व्याज मिळालं मिळताना किती टक्क्याने मिळाले दहा टक्क्यानं म्हणून ॲट द रेट टेन पर्सेंट किती रुपये व्याज मिळालं okay, ते घ्यायचं पहिल्या कॉलमला पंधरा हजार ओके पंधरा हजार मिळाले ते एक्झाम्पलमध्ये सांगितले ते आहे तसं घेतलं त्यातून खाली लेस एक्झामट त्यातून किती टक्के व्याज माफ होणार आहे साडेनऊ टक्के मग आता ही साडेनऊ टक्क्याची रक्कम कशी शोधायची आहे तर ब्रॅकेटमध्ये पहिल्यांदा लिहायचं अमाऊंट किती मिळाले पंधरा हजार ती घ्या पंधरा हजार त्याला भागिले ही अमाऊंट किती टक्क्याने मिळाली आहे दहा टक्क्यानं म्हणून भागिले दहा आणि गुणिले माफ किती होणार आहे साडेनऊ म्हणून गुणिले साडेनऊ असा गुन्हा कराला चौदा हजार दोनशे पन्नास पंधरा हजारापैकी चौदा दोनशे पन्नास गेले वजाबाकी बाहेर किती राहिले सातशे पन्नास रुपये तेवढी रक्कम फक्त असते टॅक्सेबल त्यामुळं प्रॉव्हिडंट फंडावरती जर व्याज मिळालं असेल तर त्यापैकी नऊ टक्के व्याज हे माफ आहे आणि उरलेली रक्कम फक्त असते टॅक्सेबल दिस इज इंटरेस्ट ऑन आर पी एफ त्यानंतर पहा पुढचा पॉईंट पॉईंट नंबर एट काय एज्युकेशन अलाउन्स रिसिवड एज्युकेशनसाठी एज्युकेशनच्या खर्चासाठी कुणाचं एज्युकेशन मुलांचं एज्युकेशनसाठी किती रुपये मिळाले एकशे ऐंशी रुपये पर मंथ महिन्याला एक एकशे ऐंशी रुपये पर चाईल्ड प्रत्येक मुलासाठी एकशे ऐंशी रुपये आणि किती मुलांसाठी मिळाले दोन मुलांसाठी महिन्याला रक्कम किती मिळाली एकशे ऐंशी रुपये मग एज्युकेशन अलाउन्ससाठी नियम काय पहा तर एज्युकेशन अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई कशासाठी दिला जातो टू मीट मीट म्हणजे भागवणे एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ ही चिल्ड्रन मुलांचा शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी ही रक्कम दिली जाते मग कॅल्क्युलेशन कसं करायचं असतं पहिल्यांदा एज्युकेशन अलाउन्स रिसिवड किती रुपये मिळाले ते घ्या त्यातून काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम असते टॅक्सेबल माफ किती करायचे तर त्यासाठी नियम आहे शंभर रुपये पर मंथ पर चाइल्ड महिन्याला शंभर माफ करा एका महिन्याला शंभर मग वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने आणि जास्तीत जास्त किती मुलांचा माफ होतो तर जास्तीत जास्त दोन मुलांचा माफ होतो त्यामुळे एज्युकेशन अलाउन्स हा मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी दिला जातो एक्झाम्पलमध्ये पहा किती रुपये मिळाले एका महिन्याला मिळाले एकशे ऐंशी रुपये एका महिन्याला एकशे ऐंशी म लिहिण्याची पद्धत बघा एकूण जागा सोडून द्यायचं एज्युकेशन अलाउंस रिसिवडं किती खाली कमसामध्ये एकशे ऐंशी पर मंथ महिन्याला एकशे ऐंशी हे एका महिन्याचे आहेत वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने आणि एक्झाम्पलमध्ये त्यांनी सांगितले दोन मुलांना पैसे मिळाले म्हणून गुणिले टू चाइल्ड्स मग एकशे ऐंशी गुणिले बारा गुणिले दोन किती रक्कम मिळाली चार हजार तीनशे वीस एवढे रुपये मिळाले आता त्यापैकी काही रक्कम माफ करा माफ करण्यासाठी नियम किती आहे किती माफ होतात आपण आत्ता पाहिलं शंभर रुपये महिन्याला माफ होतात हा नियम आहे म्हणून रुपीज शंभर पर मंथ हे एका महिन्याचे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने आणि किती मुलांचे माफ होतात जास्तीत जास्त दोन मुलांचे मिळतानासुद्धा दोन मुलांना पैसे मिळाले त्यामुळे माफ होताना पण किती होणार आहे दोन मुलांचेच माफ होतील त्यामुळे शंभर गुणिले बारा गुणिले दोन किती रुपये माफ होतील दोन हजार चारशे त्यामुळे मिळताना मिळाले चार तीनशे वीस त्यापैकी दोन हजार चारशे माफ वजाबाकी बाहेर घ्यायची किती आली ती एक हजार नऊशे वीस रुपये त्यामुळं एज्युकेशन अलाम जो मिळाला त्यापैकी हे एक हजार नऊशे वीस रक्कम ही आले टॅक्सेबल माफ करण्यासाठी नियम काय शंभर रुपये पर मंथ पर चाइल्ड फॉर मॅक्सिमम टू चाइल्ड एका महिन्याला एका मुलाचे शंभर रुपये माफ होतात आणि जास्तीत जास्त किती मुलांचे माफ होऊ शकतात तर दोन मुलांचे दिस इज एज्युकेशन अलाउन्स सेम त्याप्रमाणे पुढचा पॉईंट आहे हॉस्टेल अलाउन्स रिसिवड फोर हंड्रेड पर मंथ पर चाइल्ड फॉर टू चाइल्ड होस्टेल अलाउंस मिळाला होस्टेल अलाउंस अलाउन्ससाठी नियम काय आपला तर होस्टेल अलाउंस इज गिवन टू एम्प्लॉई टू मीट होस्टेल एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन एम्प्लॉईची मुलं मुलगा असो किंवा मुलगी जर हॉस्टेलमध्ये राहत असेल तर होस्टेलचा खर्च भागवण्यासाठी हा अलाउंस दिला जातो मग देखील जो अलाउंस आहे त्याची टॅक्सेबल रक्कम कशी शोधली जाते तर सुरुवातीला घ्यायचं होस्टेल अलाउंस रिसीव्ड होस्टेलच्या खर्चासाठी किती रुपये मिळाले ती रक्कम घ्या ती एक्झाम्पलमध्ये दिलेलीच असते फक्त आपल्याला गुणाकार करावा लागतो त्यापैकी काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल फक्त माफ किती करायचे ते त्यासाठी नियम आहे तीनशे रुपये पर मंथ पर चाइल्ड एका महिन्याला तीनशे रुपये पर मंथ म्हणतात मग वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुणिले बारा महिने आणि हे एका मुलाचं कॅल्क्युलेशन झालं किती मुलांचं माफ होऊ शकतं दोन मुलांचं मग आपल्या एक्झाम्पलमध्ये बघा काय सांगितले मिळताना किती रुपये मिळालेत पहिल्यांदा हॉस्टेल अलाउन्ससाठी पैसे मिळाले किती चारशे रुपये पर मंथ पर चाईल्ड चारशे रुपये मिळाले मग लिहिण्याची पद्धत बघा सुरुवातीला एकोळ जागा सोडून नाव द्यायचं हॉस्टेल अलाउन्स रिसिवड किती रुपये मिळाले चारशे रुपये म्हणून ब्रॅकेटमध्ये चारशे पर मंथ महिन्याचे चारशे वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने बरोबर महिन्याला चारशे रुपये मिळाले वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने आणि मिळताना किती मुलांना मिळालेत दोन मुलांना म्हणून गुणिले टू चाईल्ड्स त्यामुळे चारशे गुणिले बारा गुणिले दोन किती रुपये मिळाले नऊ हजार सहाशे एवढी रक्कम मिळाली त्यापैकी काही रक्कम माफ करा लेस एक्झम्ट माफ किती करायचे तर त्याच्यासाठी नियम आपण आत्ताच पाहिला महिन्याला तीनशे रुपये माफ होता बरोबर किती रुपये माफ होतात महिन्याला तीनशे रुपये म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहिलं रुपीज थ्री हंड्रेड पर मंथ महिन्याचे तीनशे एका महिन्याचे वर्षाचे कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले बारा महिने आणि किती मुलांचे माफ होतात तर टू चाईल्ड मिळताना दोघांचे पैसे मिळाले दोघांसाठी त्यामुळे माफ होताना पण दोघांसाठीच होतील त्यामुळे गुणिले टू चाइल्ड त्यामुळे तीनशे गुणिले बारा गुणिले दोन गुन्हा करायला किती सात हजार दोनशे त्यामुळे पैसे मिळाले होते नऊ हजार सहाशे त्यापैकी सात हजार दोनशे माफ करा राहिलेली रक्कम बाहेर किती दोन हजार चारशे तेवढी रक्कम असते टॅक्सेबल त्यामुळं नियम काय आहे मगाशी आपण एज्युकेशन अलाउन्स पाहिला त्यासाठी नियम आहे महिन्याला शंभर रुपये माफ होतात एका महिन्याला तसं हॉस्टेल अलाऊन्ससाठी नियम आहे एका महिन्याला तीनशे रुपये माफ होतात ओके मग महिन्याचे तीनशे वर्षाची रक्कम शोधण्यासाठी गुन्हेले बारा महिने बरोबर आणि किती मुलांना माफ होतात तर दोन मुलांना म्हणून गुन्हेले टू चाईल्ड्स परंतु एखाद्याला एकच मुलगा असेल आणि पैसे मिळताना एकासाठीच मिळाले असतील तर एकाच मुलाचे माफ होतील दोन मुलांसाठी मिळाले तर दोघांचे माफ होतील पण जर एखाद्याला तीन मुलं असतील तिघांसाठी पैसे मिळाले पैसे मिळतील तिघांसाठी पण माफ करताना एक्झम्ट करताना मॅक्सिमम दोन मुलांचेच पैसे माफ होतात ओके okay, दिस इज एज्युकेशन अँड हॉस्टेल अलावन्स त्यानंतर काय सांगितलं बघा पॉईंट नंबर टेन फ्री सप्लाय ऑफ गॅस इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर ओके okay, फ्रीमध्ये फ्रीमध्ये सप्लाय ऑफ गॅस इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर आपल्याला हे फ्रीमध्ये सर्व मिळालं म्हणजे कंपनीनं ह्या सर्व फॅसिलिटी आपल्याला फ्रीमध्ये दिल्या कोणकोणत्या गॅस आपल्याला घरामध्ये किचनमध्ये गॅस लागतो ओके कुकिंग गॅस लागतो त्यानंतर इलेक्ट्रिसिटी लाईट लागते वॉटर पाणी लागतं त्याचा खर्च किती आहे महिन्याला दोन हजार पाचशे पर मंथ हा महिन्याचा दिला आहे वर्षाच्या शोधण्यासाठी गुन्हेला काय करायचं बारा महिने करायचं मग सांगा हे आपले घरगुती खर्च आहेत पर्सनल खर्च आहेत बरोबर आणि आपला पर्सनल खर्च बघा पर्सनल खर्च जर कंपनीनं पेड केला साहजिक आहे आपला घरगुती खर्च आहे आपल्या घरातलं लाईट बिल आपल्या घरातलं पाणी बिल आपल्या घरातलं गॅस बिल हा आपला घरगुती खर्च आहे हा जर खर्च कंपनीनं पेड केला तर काय होईल बघा इफ द फॉलोईंग एक्सपेन्सेस पर्सनल एक्सपेन्सेस आर पेड बाय कंपनी देन इट इज फुल्ली टॅक्सेबल कंपनीनं खर्च केल्यामुळे कंपनीनं आपलं लाईट बिल भरलं कंपनीनं पाणी बिल भरलं कंपनीनं गॅस बिल भरल्यामुळे आपले पैसे वाचले आपल्याला फायदा झाला कोणकोणत्या बघा लाईट बिल भरलं गॅस बिल भरलं पाणी बिल भरलं तो कंपनीनं बिल भरल्यामुळे जो काय आपले पैसे वाचले तो काय तो आपला फायदा आहे कारण कंपनीने बिल भरलं म्हणजे आपले पैसे वाचले आपल्याला फायदा झाला आणि तो फायदा काय आहे तर तो फुल्ली टॅक्सेबल आहे जेवढा आपला फायदा झाला असेल ती सर्व रक्कम ही पूर्णपणे फुल्ली टॅक्सेबल असते ओके कारण हा आपला घरगुती खर्च आहे पर्सनल खर्च आहे आणि आपला पर्सनल खर्च कंपनीने पेड केला त्यामुळे आपले पैसे वाचले आपल्याला फायदा झाला आणि हा फायदा पूर्णपणे असतो टॅक्सेबल बघा किती रुपये फायदा आहे आपला त्यांनी एक्झाम्पलमध्ये सांगितलेला आहे की Gas, water, फ्री सप्लाय ऑफ गॅस इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर हे फ्रीमध्ये मिळालं त्याचा महिन्याचा खर्च किती आहे दोन हजार पाचशे पर मंथ मग महिन्यात रक्कम दिले वर्षाची रक्कम शोधण्यासाठी त्याला फक्त गुणिले बारा महिने मग बघा लिहिण्याची पद्धत एकूण जागा सोडण्याचं फ्री सप्लाय ऑफ गॅस इलेक्ट्रिसिटी अँड वॉटर आहे तसं लिहिलं आणि खाली कंसामध्ये रुपीज दोन हजार पाचशे एका महिन्याचे वर्षाचे शोधण्यासाठी गुणिले बारा महिने दोन हजार पाचशे गुणिले बारा अमाऊंट किती आले वर्षाची तीस हजार रुपये म्हणजे हा वर्षभराचा खर्च आला आणि हा खर्च आपला पर्सनल आहे आपला घरगुती खर्च आप आहे आपला okay? घरगुती खर्च कंपनीने पेड केल्यामुळे आपले पैसे वाचले आपला फायदा झाला आणि हा फायदा हा फुल्ली टॅक्सेबल आहे ओके दिस इज पॉईंट नंबर टेन त्यानंतर बघा पुढे काय सांगितलं आहे पुढचा पॉईंट आहे फ्री यूज ऑफ फर्निचर ऑफ रुपीस तीस हजार फॉर पर्सनल पर्पज फर्निचर फ्रीमध्ये वापरायला दिलं यूज म्हणजे वापरण्यासाठी किती रुपयाचं फर्निचर आहे ते तीस हजाराचं आणि ते फ्रीमध्ये दिलं बरोबर मग तीस हजाराची वस्तू आहे फर्निचर आहे तीस हजाराची आसेट आहे ती आपल्याला फ्रीमध्ये वापरायला मिळाली म्हणजे साहजिक आहे तीस हजाराची वस्तू तीस हजाराची आसेट फ्रीमध्ये वापरायला मिळाली म्हणजे हा फायदाच आहे बरोबर मग हा जो फायदा आहे तो टॅक्सेबल आहे का माफ आहे आणि टॅक्सेबल रक्कम कशा पद्धतीने शोधली जाते बघा तर ज्या वेळेला एखादी कंपनी आपल्या एम्प्लॉईला एखादी असेट वापरण्यासाठी देते यूज करण्यासाठी देते त्यावेळेला त्याची टॅक्सेबल रक्कम कशी शोधतात जर कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरण्यासाठी दिला यूज करण्यासाठी दिला फ्रीमध्ये तर टॅक्सेबल रक्कम नील असते कॉम्प्युटर लॅपटॉप वापरायला दिला तर जो फायदा होणार आहे फ्रीमध्ये वापरायला मिळाल्यामुळे फ्रीमध्ये वस्तू वापरल्यामुळे जो फायदा होईल तो नील मानला जातो परंतु कॉम्प्युटर लॅपटॉप सोडून इतर कोणतीही असेट दिली तर फायदा किती मानायचा टॅक्सेबल रक्कम किती घ्यायची तर टेन पर्सेंट ऑफ कॉस्ट ऑफ असेट जी असेट दिलेली आहे वापरण्यासाठी त्या असेटची जी काय कॉस्ट आहे आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे फर्निचर वापरण्यासाठी दिलं ते फर्निचर किती रुपयाचं आहे तीस हजाराचं त्याच्या दहा टक्के मग तीस हजाराच्या हजार दहा हजार टक्के म्हणजे किती सांगा तीन हजार रुपये तो तीन हजार रुपये झाले टॅक्सेबल नियम आहे की व्हेन एनी कंपनी व्हेन एनी एम्प्लॉयर गिव्ज एनी असेट टू हिज एम्प्लॉई फॉर यूज ओके okay, फ्रीमध्ये जेव्हा एखादी ॲसेट वापरण्यासाठी दिली जाते असेट फ्रीमध्ये वापरायला मिळाली म्हणजे फायदा आहे आणि तो फायदा या प्रकारे कॅल्क्युलेट केला जातो आणि टॅक्सेबल रक्कम शोधली जाते कॉम्प्युटर लॅपटॉप फ्रीमध्ये दिला तर टॅक्सेबल रक्कम शून्य मानली जाते पण कॉम्प्युटर लॅपटॉप सोडून इतर कोणतीही असेट फ्रीमध्ये दिली तर जी असेट दिलेली आहे त्या असेटची जी काय कॉस्ट आहे त्या कॉस्टच्या दहा टक्के रक्कम टॅक्सेबल मानली जाते मग आपल्या एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं पहा आपल्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे की फ्री यूज ऑफ फर्निचर ऑफ रुपीज तीस हजार तीस हजारचं फर्निचर वापरण्यासाठी दिलं त्यामुळे फर्निचरला दहा टक्के येणार मग लिहिण्याची पद्धत काय तर एकूण जागा सोडून लिहायचं फ्री यूज ऑफ फर्निचर फर्निचर फ्रीमध्ये वापरायला मिळालं कंसामध्ये तीस हजारचं आहे आणि फाय टॅक्सेबल रक्कम किती घ्यायची त्याच्या दहा टक्के तीस हजारच्या दहा टक्के त्यामुळे टॅक्सेबल रक्कम किती आली तर तीन हजार रुपये ही झाली टॅक्सेबल अमाऊंट ओके okay, सो so थ्री थाउजंड अमाऊंट इज टॅक्सेबल त्यानंतर बघा कोणता पॉईंट दिलेला आहे पॉईंट नंबर ट्वेल्व मील ऑफ रुपीज सेवंटी इच फॉर थ्री हंड्रेड डेज मील म्हणजे काय आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे मील मीन्स जेवण जनरली ऑफिसचे जे टायमिंग असतं ते सकाळी आठ नऊला सुरू होतं आणि संध्याकाळी पाच सहापर्यंत ऑफिस टायमिंग असतं ड्यूरिंग दीज ऑफिस आवर्स कंपनी गिव्स फ्री मिल फॅसिलिटी टू देअर एम्प्लॉईज ऑफिस टायमिंगमध्ये कंपनी आपल्या एम्प्लॉईजला जेवण फ्रीमध्ये देते एक्झाम्पलमध्ये काय सांगितलं आहे जेवण किती रु किती दिवस मिळालं तीनशे दिवस जेवण मिळालं आणि एक जेवण किती रुपयाचं आहे तर सत्तर रुपयाचं जेवण आहे मिल म्हणजे जेवण मग जेवणासाठी नियम काय पहा आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिलेलंच आहे की इफ फ्री मिल इज प्रोव्हायडेड ड्युरिंग ऑफिस अवर्स बघा द मील प्रोव्हाइडेड ड्युरिंग ऑफिस अवर्स ॲट फ्री ऑफ कॉस्ट जर जेवण फ्रीमध्ये दिलं असेल इट इज पार्टली टॅक्सेबल त्यापैकी काही रक्कम टॅक्सेबल आहे काही रक्कम माफ आहे द टॅक्सेबल अमाऊंट इज कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज बघा सुरुवातीला घ्यायचं कॉस्ट ऑफ मील रिसिवड आपल्याला जेवण किती रुपयाचं मिळालं एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे एक जेवण आहे सत्तर रुपयाचं आणि ते किती दिवस मिळालं तीनशे दिवस म्हणजे रोजचेत सत्तर रुपये अशा तीनशे दिवसांचे किती होतील ती अमाऊंट घ्यायची ते जेवण मिळाल्याचे अमाऊंट त्यातून काही रक्कम माफ करायची माफ किती करायची तर त्यासाठी नियम आहे पन्नास रुपये पर मिल एका जेवणाचे पन्नास रुपये माफ होतात हा नियम आहे आणि उरलेली रक्कम जे असेल ते टॅक्सेबल मग आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा लिहिण्याची पद्धत काय तर सुरुवातीला लिहायचं फ्री मिल रिसिवड फ्रीमध्ये जेवण मिळालं कंसामध्ये कॅल्क्युलेशन रुपीज सेवन्टी हे एका जेवणाचे तीनशे दिवस मिळाला म्हणून गुन्हेले तीनशे डेज म्हणजे जेवण किती रुपयाचं मिळालं आहे एकवीस हजाराचं रोजचे सत्तर रुपये जेवणाचे आणि गुन्हेले तीनशे दिवस जेवण मिळाले म्हणून गुन्हेले तीनशे दिवस असं एकवीस हजाराचं जेवण मिळालं त्यापैकी खाली लेस एक्झामट त्यापैकी काही रक्कम माफ करायचे किती रुपये माफ करायचे तर नियम आहे पन्नास रुपये पर मील एका जेवणाचे पन्नास रुपये माफ करा हे एका जेवणाचे झाले जेवण मिळताना किती दिवस मिळाले तीनशे दिवस म्हणून गुणिले तीनशे डेज मग पन्नास गुणिले तीनशे किती रक्कम माफ होईल तर पंधरा हजार जेवण मिळालं एकवीस हजाराचं त्यापैकी पंधरा हजार माफ बाकी बाहेर किती आली सहा हजार रुपये तेवढी रक्कम फक्त आहे ती टॅक्सेबल ओके मग ही जी टॅक्सेबल रक्कम आली सहा हजार रुपये हे आपण रेडीमेड पण शोधू शकतो बघा कसं एक जेवण किती रुपयाचं मिळाले सत्तर रुपयाचं त्यापैकी एका जेवणाचे माफ किती होतात तर पन्नास सत्तर रुपयाचं जेवण मिळालं त्यापैकी पन्नास माफ म्हणजे वरती जादा किती रुपये आहेत फक्त एका जेवणाचे वीस रुपये एका जेवणाचे वीस रुपये जास्त आहेत ते रक्कम टॅक्सेबल एका जेवणाचे वीस रुपये आणि गुणिले किती दिवस जेवण मिळाले तीनशे दिवस मग एका दिवसाचे वीस रुपये टॅक्सेबल जादाचे आहेत म्हणजे ते टॅक्सेबल एका जेवणाचे वीस गुणिले तीनशे वीस गुणिले तीनशे डायरेक्ट तुमचं उत्तर किती येऊ शकतं तर सहा हजार रुपये ओके त्यामुळे जेवणासाठी नियम आहे इफ द कंपनी प्रोव्हाइड्स फ्री मिल टू देअर एम्प्लॉईज देन अमाऊंट एक्झम्ट इज रुपीज फिफ्टी पर मिल एका जेवणाचे पन्नास रुपये एवढे माफ होतात ह्याप्रमाणे कॅल्क्युलेशन हे केलं जातं त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट काय शेवटचा पॉईंट आहे प्रोफेशनल टॅक्स पेड टॅक्स पेड केला हे काही इन्कम नाही आहे हा खर्च आहे आणि त्याचे आपल्याला सेक्शन सिक्स्टीनमध्ये डिडक्शन मिळते बघूया मग पुढे आता सर्व पॉईंट झालेले आहेत आता टोटल करायचे आउटर कॉलमची पहिली अमाऊंट तीन लाख साठ हजार दोन लाख सोळा हजार बारा हजार अठरा हजार साठ हजार नऊ सहाशे सातशे पन्नास एक नऊशे वीस दोन चारशे तीस हजार ओके okay, तीन हजार आणि आत्ताची शेवटचे सहा हजार या सर्वांची बेरीज करायची त्याखाली रे शोडली आणि बेरीज केली बेरजेला नाव द्यायचं ग्रॉस सॅलरी किती ग्रॉस सॅलरी सात लाख एकोणीस हजार सहाशे सत्तर हा जो कोण एम्प्लॉय आहे जो स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे मुंबईमध्ये जॉब करतो त्याची ग्रॉस सॅलरी वर्षभराचा ग्रॉस पगार हा सात लाख एकोणीस हजार सहाशे सत्तर आला या ग्रॉस सॅलरीमधून डिडक्शन्स वजा करायचे असतात म्हणून खाली हेडिंग द्यायचे एकूण जागा सोडून लेस डिडक्शन्स अंडर सेक्शन सिक्स्टीन कोणकोणत्या डिडक्शन असतात एकूण तीन डिडक्शन्स आहेत त्यातली पहिली डिडक्शन आहे स्टँडर्ड डिडक्शन हे कुणाला मिळते तर सर्व प्रकारच्या एम्प्लॉईजना गव्हर्मेंट प्रायव्हेट परमनंट टेम्पररी पार्ट टाइम टाईम क्लास वन क्लास फोर सर्वांना मिळते आणि किती मिळते फिक्स सर्वांना पन्नास हजार मिळते त्यामुळे ती अमाऊंट मिळेल डिडक्शन मिळेल पन्नास हजाराची दिस इज फर्स्ट स्टँडर्ड डिडक्शन त्यानंतर सेकंड डिडक्शन आहे ते असते प्रोफेशनल टॅक्स पेड एक्झाम्पलमध्ये बघा प्रोफेशनल पेड पेडची रक्कम आपल्याला रेडीमेड दिली आहे किती आहे प्रोफेशनल टॅक्स पेड दोन हजार पाचशे पर ॲन वर्षाची रक्कम रेडीमेड दिली तेव्हा गुन्हेले बारा महिने करण्याची आवश्यकता नाही दोन हजार पाचशे टॅक्स पेड केला आहे ही डिडक्शन कुणाला मिळते तर सर्वांना जो टॅक्स पेड करेल जो व्यक्ती प्रोफेशनल टॅक्स पेड करेल त्याला जेवढा टॅक्स पेड केला आहे तेवढे सर्व रकमेची डिडक्शन मिळते त्यामुळे सर्व रक्कम किती आली दोन हजार पाचशे जो टॅक्स पेड करेल प्रोफेशनल टॅक्स तेवढ्या सर्व रकमेची डिडक्शन मिळते त्यामुळे ती दोन हजार पाचशेची डिडक्शन मिळेल आणि तिसरी डिडक्शन असते एंटरटेनमेंट अलाउंस पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिल्याप्रमाणे ही डिडक्शन फक्त गव्हर्मेंट एम्प्लॉयला मिळते आपल्या एक्झाम्पलच्या पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं आहे की हा व्यक्ती हा स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉय आहे त्यामुळे याला डिडक्शन मिळेल फक्त डिडक्शन किती मिळेल तर एंटरटेनमेंट अलाउन्सशी डिडक्शन किती मिळेल ते त्यासाठी आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे बघा वर्किंग नोट ही वर्किंग नोट आहे डिडक्शन ऑफ एंटरटेनमेंट अलाउन्स आपण सेकंड लेक्चरमध्ये हा नियम पाहिलेला आहे की एंटरटेनमेंट अलाउन्सशी डिडक्शन किती मिळते तर त्यासाठी आपल्याला एकूण तीन अमाऊंट शोधावे लागतात त्या तीनपैकी जी मिनिमम मिनिमम म्हणजे लहान रक्कम असते तेवढ्याची डिडक्शन मिळते मग आता नियम काय त्या तीन अमाऊंट कोणत्या पहिल्यांदा घ्यायचं असतं ॲक्च्युअल एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिवड आपल्याला ॲक्च्युअली एंटरटेनमेंटसाठी किती रुपये मिळाले तर बघा आपण इथे कॅल्क्युलेशन केलेलंच आहे एंटरटेनमेंट अलाऊन्ससाठी किती रुपये मिळालेत आपल्याला वर्षभरामध्ये बारा हजार रुपये मिळालेले आहेत तीच अमाऊंट घ्यायची तर एंटरटेनमेंट अलाउन्स रिसिवड बारा हजार ही पहिली रक्कम त्यानंतर दुसरी रक्कम घ्यायची असते वीस टक्के ऑफ बेसिक सॅलरी बेसिक सॅलरीच्या वीस टक्के मग आपली बेसिक सॅलरी बघा किती आली होती बेसिक सॅलरी सोल्युशनमध्ये ही बेसिक सॅलरी आहे बेसिक सॅलरी किती होती तीन लाख साठ हजार त्याच्या वीस टक्के मग बघा इथे लिहिलेलं आहे तीन लाख साठ हजाराचे वीस टक्के म्हणजे किती आलं ते बहात्तर हजार रुपये हे सेकंड आणि तिसरी अमाऊंट असते मॅक्सिमम लिमिट मॅक्सिमम मर्यादा कितीची आहे ते ॲक्टमध्ये कायद्यामध्येच दिलेली आहे पाच हजाराची ओके ती पाच हजार हे मॅक्सिमम मर्यादा आहे हे कायद्यामध्ये दिलेलं लिमिट आहे मग ह्या ज्या तिन्ही अमाऊंट आहेत बारा हजार बहात्तर हजार आणि पाच हजार ह्या तिन्हीपैकी मिनिमम मिनिमम म्हणजे लहान ह्या तिन्हीतली लहान रक्कम कोणती सांगा तर ह्या तिन्हीमधली लहान रक्कम आहे पाच हजार या पाच हजाराची डिडक्शन मिळेल बरोबर त्यामुळे इथं लिहिताना एंटरटेनमेंट अलाउंस खाली माहितीसाठी लिहिलं ब्रॅकेटमध्ये वर्किंग नोट नंबर वन तिथे कॅल्क्युलेशन केलेलं आहे आणि अमाऊंट किती आली पाच हजार रुपये ओके okay. ती लिहिल्यानंतर ह्या तिन्हीची बेरीज बाहेर घ्यायची बेरीज बाहेर किती आली सत्तावन्न हजार पाचशे रुपये एवढी झाली डिडक्शनची अमाऊंट बरोबर पन्नास हजार दोन पाचशे आणि पाच हजार ह्या तिन्हींची बेरीज रेशोडून सोडून बाहेर घेतली त्याले सत्तावन्न हजार पाचशे आणि शेवटी आपली जी ग्रॉस सॅलरी आलेली आहे त्यातून हे सत्तावन्न हजार पाचशे ह्या डिडक्शन काय करायच्यात डिडक्शन नेहमी वजा करायचे असतात वजा करून वजा बाकी किती आली सहा लाख बासष्ट हजार एकशे सत्तर त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम सॅलरी ओके त्यामुळे हा जो कोण व्यक्ती आहे जो स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे त्याचं वर्षभराचं सॅलरी इन्कम ओके okay, पगारद्वारे इन्कम किती आलं तर सहा लाख बासष्ट हजार एकशे सत्तर ओके सो धिस इज एक्झाम्पल नंबर थ्री ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम सॅलरी यू शुड राईट डाऊन धिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक सो थँक्यू यू व्हेरी मच